नमस्कार मित्रांनो, मेडिलाईफ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे आपण औषध लहान मुलांसाठी स्पेशल घेऊन आलो आहे त्याचं नाव आहे कोफार एक्सेल एक्स्ट्रा लार्ज ज्युनियर सिरप. आता हे जे औषध आहे ते साधारण कशासाठी वापरलं जातं किंवा याचे साईड इफेक्ट काय आहेत याची माहिती आपण पूर्ण घेणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या मेडिलाईफला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेलं बेल नोटिफिकेशन बटनचं आहे त्याला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपले जे नवीन नवीन व्हिडिओज असतील ते तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, एक साधा व्ह्यू आपण किंवा बघून घेऊ की हे बॉटल पॅकिंग कसं आहे. तर हे 72 रुपयाची किंमत या बॉटलची आहे. 60 ml पॅकिंग येतं आणि त्याचबरोबर यामध्ये 2 वर्षाचा एक्सपायरी टाईम ड्युरेशन सुद्धा यात दिलेला आहे. आता यामधलं जे कंटेंट आहे ते एम्ब्रॉक्सिल हायड्रोक्लोराईड आहे, त्याचबरोबर लिओसॉल्बुटामॉल आहे, सल्फेट ग्लिसिन सिरप आहे. आता याचा उपयोग कशासाठी केला जातो त्यापूर्वी आपण याचे साईड इफेक्ट काय आहे ते बघून घेऊया. तर याचा जर जास्त प्रमाणात ओव्हरडोस झाला किंवा अतिप्रमाणात हे औषध घेतल्या गेलं तर शरीरात उलटी, मळमळ, जुलाब होणं, पोट आकडणं, अशा वेळेस शरीरावर रॅशेस येतात, चक्कर येते, तर त्यासाठी तुम्ही हे औषध घेताना डॉक्टरच्या सल्ल्याने हे औषध घ्यायचं असतं. आता हे औषध कशासाठी वापरलं जातं तर एम्ब्रॉक्सिल हायड्रोक्लोराईड, लिओसॉल्बुटामॉल, सल्फेट आणि ग्लिसिन सिरप हे यात कंटेंट आहे. आणि याचा उपयोग कशासाठी होतो तर ते तुम्हाला एक बेसिक माहिती मी देतो. एम्ब्रॉक्सिल हायड्रोक्लोराईड जे आहे ते गळा आपला लहान मुलांचा जो घसा असतो, गळा असतो, त्यामध्ये जे कफ साठलेला असतो किंवा बेडकी असते तर त्याला बाहेर काढण्याचं काम हे एम्ब्रॉक्सिल हायड्रोक्लोराईड करणार आहे. लिओसॉल्बुटामॉल, सल्फेट आणि ग्लिसिन सिरप हे त्याची जी कंटेंट असतं किंवा वाढवून जे कफ असतो तो शरीरातून किंवा फुफ्फुसातून जो काढण्याचं काम हे औषधी करणार असतात. तर याचा डोस कधी घ्यायचा आहे किंवा त्याचे डोसचे प्रमाण काय आहे, तर साधारणतः हे औषध 6 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी दिलं जातं. तर त्यासाठी डॉक्टरांनी निर्धारित केलेला डोस तुम्ही बालकांना देऊ शकता. तर 5 ml ते 10 ml पर्यंत डोस हा लहान मुलांसाठी दिला जातो. दिवसातून 3 वेळेस हे औषध दिलं जातं, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर हे औषध देण्याची एक प्रोसेस असते. तर तुम्ही हे औषध जेव्हा द्याल तेव्हा माझ्या म्हणण्यानुसार किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने हे औषध द्या. तर माझ्या म्हणण्यानुसार तर हे औषध तुम्ही जेवणापूर्वी दिलं तर बाळ उलटी करत नाही. ज्यावेळेस आपण जेवण झाल्यानंतर बाळाला हे औषध देतो त्यामुळे बाळाला उलटी होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर त्यासाठी कोणतंही औषध हे बाळाला डॉक्टरच्या सल्ल्याने द्या आणि एक विचारून द्या की डॉक्टर हे औषध जेवणापूर्वी द्यायचं आहे की जेवणानंतर द्यायचं आहे. कारण की मी सांगितलेली जी हे आहे की बाळ उलटी करतं काही औषधाने तर ते तुमचं प्रोसेस एक लक्षात येऊन जाईल. आणि हे औषध जे आहे ते साधारणतः औषध दिल्यानंतर बाळाला एक कोमट पाणीच जास्त करून द्या, जेणेकरून कफ बाहेर पडण्यासाठी खूप लाभदायक हे औषध आहे. आणि साधारणतः जर तुम्हाला खूप छान परिणाम बाळाला दिसायला लागले तर लगेच हे औषध बंद करू नका, डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे औषध बंद करा. कारण की काही वेळेस जर औषधाचे जे परिणाम असतो तो जास्त दिवस टिकवण्यासाठी हे औषध दिलं जातं. कारण की आपण औषध बंद केलं की काही दिवसानंतर बाळाला परत कफ येणं, खोकला येणं, ताप वाढणं तर अशी लक्षणे दिसू शकतात. त्यासाठी हे औषध आहे ते पूर्णपणे तुमच्या बाळाचे लक्षणं बंद झाली तरच डॉक्टरच्या सल्ल्याने बंद करा औषध. मित्रांनो, या औषधाबद्दल एवढंच. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद. आपला दिवस मंगलमय असो.